काय मागणे आहे त्याच्यासाठी मोर्चा? एखादा व्यक्ती खून केला तर त्याच्यापेक्षा ही भयानक शिक्षा आता अपघाताच्या या कायद्यामध्ये केंद्र सरकारने लागू केलेले. आपण एकीकडे बघतोय की खून करणारे दरोडे करणारे लोक बाहेर फिरत आहेत आणि जे वाहन चालक रस्त्यावर GST भरून सगळे कर भरून रस्त्यावर गाडी चालवतो आणि तशा वाहन चालकासाठी अशा प्रकारचे काळे कायदे करून केंद्र सरकार सामान्य लोकांची छळ करते. सामान्य लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि केंद्राचा निषेध करण्यासाठी आम्ही या ठिकाणी रस्ता रोको आंदोलन आज प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून हैदराबाद रोडवर करतोय. दुसरी एक बाब असं सांगायचं आहे की आपण काल बघितलं असेल की त्यांच्या एका सचिवाने सांगितलं की तूर्त आम्ही लागू करणार नाही. मला एक गोष्ट सांगा, एखादा कायदा करत असताना सामान्य लोकांसाठी कायदा करत असताना सामान्य लोकांसाठी जे लढणारी संघटना असते त्यांचे जे पक्ष आहे त्यांना विश्वासात न घेता एकाकडे तुम्ही कायदा करता आणि दुसरीकडे गृहमंत्री साहेब असेल त्या ठिकाणी जबाबदार व्यक्ती असेल म्हणजे नितीन गडकरी साहेब असतील त्या संदर्भात येऊन कुठलाही खुलासा न करता एखाद्या सचिवाला पाठवून जर खुलासा करत असेल ते प्रहारला मान्य नाही आहे. आज आम्ही रस्ता रोको करतोय, येत्या 8 दिवसात जर कायदा रद्द झाला नाही तर आज एक महामार्ग बंद करतोय आम्ही. 8 दिवसानंतर अचानकपणे संपूर्ण महामार्ग जे सोलापूरला जोडले जाणार आहे सगळे आम्ही बंद करू.